तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. समजा तुम्ही फोनपे वापरत आहात आणि मोबाईल हरवला तर तुम्ही काय कराल, काय करावं लागेल तुम्हाला, याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, समजा तुम्ही फोनपे वापरत आणि मोबाईल हरवला तर तुम्ही काय कराल. बघा, आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडून काही चुका होतात, त्यापैकी मोबाईल हरवणे ही आजकाल सामान्य गोष्ट झालेली आहे. आजकाल स्मार्टफोन वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये पेमेंटसाठी एक किंवा अधिक ॲप्स आहेत. बघा, भारतामध्ये पेटीएम, गुगल पे आणि फोनपे यासारख्या ऑनलाईन पेमेंट सेवा युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच आपण त्याला UPI म्हणतो, या UPIवर चालतात. फोनपे हे अशा UPI प्लॅटफॉर्मपैकी एक आहे जे तुम्हाला खाते क्रमांक आणि IFSC कोड न वापरता कोणत्याही दोन पक्षामध्ये पेमेंट ट्रान्सफर करू देते. तुम्हाला फक्त वापरकर्त्याचा मोबाईल नंबर VPA प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि तुम्ही वापरकर्त्याला पैसे पाठवू शकाल. UPI पैसे हस्तांतरित करण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी सुरक्षित पद्धत वापरते. तुमचा फोन चोरीला गेल्यास तुमच्या बँक खात्याचा गैरवापर होऊ शकतो. तुमचा फोन हरवल्यास तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी UPI पेमेंट निष्क्रिय करणे किंवा ब्लॉक करणे हे सर्वात महत्त्वाचे काम बनते. जर तुम्ही फोनपे वापर करता असाल आणि तुमचा फोन हरवला असेल तर तुम्हाला तुमचे फोनपे खाते निष्क्रिय करणे किंवा ब्लॉक करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. अशा प्रकारे ब्लॉक करा. तुमचा फोन हरवला असल्यास तुम्ही फोनपेच्या हेल्पलाईन नंबर 0806872737 या नंबरवर कोणत्याही नंबरवरून कॉल करू शकता. या संख्येसोबत 0 लावायला विसरू नका. कॉल येताच सर्वप्रथम तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी कोणत्या भाषेत बोलायचे आहे हे विचारले जाईल. त्यातून तुमची भाषा निवडा. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की नंबरवरून कॉल करत होता त्या नंबरशी संबंधित फोनपे खात्याची माहिती हवी आहे किंवा इतर कोणत्याही फोन नंबरशी संबंधित खात्याची माहिती हवी आहे का, तर यामध्ये तुम्हाला दुसरा विभाग निवडावा लागेल. आता तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. आता पडताळणीसाठी त्यावर एक OTP पाठवला जाईल. आता तुम्हाला तिथे OTP न मिळण्याचा पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला सिम कार्ड किंवा मोबाईल हरवल्याचा पर्याय मिळेल ते निवडायचं आहे. यानंतर तुम्ही तुमचे फोनपे खाते ब्लॉक करू शकाल. अशा पद्धतीने तुम्ही फोनपे वापरत असलेला मोबाईल जर हरवला तर खबरदारी म्हणून तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील, अन्यथा तुमचे बँक खाते रिकाम होऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला का? जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या माहितीला घेऊन.